कोरोनाचा प्रादुर्भाव औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतोय. लोकांचा मृत्यू होतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यात यंत्रणेला अपयश येत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसत नाही. अशा आशयाच्या वेगवेगळ्या माध्यमात प्रसिद्ध केलेल्या बातम्यांचा संदर्भ देत औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल केली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेने केरळ आणि धारावी पॅटर्नचा अवलंब करायला हवा ही मागणी करण्यात आली आहे. औरंगाबादचे महानगरपालिका आयुक्त सध्या होम क्वारंटाईन आहे, तर केरळ आणि धारावी पॅटर्नचा अवलंब केला जात नसेल तर मग दुसऱ्या कुठल्या मार्गाचा अवलंब केला जातो हे समजणे अवघड आहे. अशा वेळी जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे. अशा प्रकारच्या बातम्या उमटणे अत्यंत दुर्दैवी आहे. IAS दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा आणि संवादाचा अभाव असणे हेही दुर्दैवी आहे असे न्यायालयाने म्हटलं आहे. अशा परिस्थितीमध्ये हे दोन अधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. मात्र औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा समन्वय नसल्याचं दिसत आहे. अशा शब्दांमध्ये न्यायालयाने फटकारले आहे की औरंगाबाद बेंच ऑफ बॉम्बे हाईकोर्ट को स्वो मोटो इसके ऊपर प्रशासन को सवाल करना पड़ा है कि अगर कोऑर्डिनेशन अगर नहीं रहा, हाई कोर्ट ने है तो नोट किया है ये चीज़ को, तो जो बात मैं आप कह रहे थे वो हाई कोर्ट भी अगर नोट कर रहा है तो बहुत ही एक दुर्भाग्यपूर्ण बात है कि यहाँ पर इस तरह की सिचुएशन, लैक ऑफ कोऑर्डिनेशन बिटवीन ऑफिसर्स एंड लैक ऑफ कोऑर्डिनेशन, जो एक समन्वय होना चाहिए अधिकारियों और लोक प्रतिनिधियों के बीच में. लोक प्रतिनिधियों को तो यहाँ के अधिकारियों ने बोले कि नहीं, इनकी तो कोई लायक ही नहीं है, हम जो बोल रहे हैं बस वही फाइनल है. अब जब वो बोल रहे थे तो उसका खामियाजा पूरे शहर को भुगतना पड़ रहा है. इस प्रॉब्लम का आपकी मांगनी क्या है सरकार से? देखें, अभी थोड़े दिन तक इनको और मौका देंगे क्या एक्शन लेते हैं करके, और अगर इसके अंदर कुछ बदलाव नहीं आता है तो फिर सभी राजनीतिक पार्टियों के, देखिए पहली मरतबा ऐसा हुआ है कि हमने ये नहीं देखा है कि MIM के साथ शिवसेना के आमदार बैठ रहा है या BJP के आमदार बैठ रहा है या NCP का आमदार बैठ रहा है. हम सभी लोग एक साथ मिलकर आए क्योंकि सभी को इस बात की चिंता सता रही थी कि अब बहुत हो गया है, पानी सर के ऊपर से निकल गया है, अब हमको सबको है तो मैदान के अंदर उतरना पड़ेगा. अगर हम पहले उतरते तो ये अधिकारी हमारे ऊपर ढकेल दिए होते और ये कहे होते कि ये नहीं तो ये लोक प्रतिनिधियों की वजह से है तो ये हालत तो हुई है करके, तो हमने आपको खुली छूट दिए. और वो खुली छूट के बाद भी अगर रिजल्ट नहीं निकला है तो मजबूरन हमको आना पड़ा मैदान के अंदर.